सर्वप्रथम कार्यक्रम की शुरुआत जो होते मास्टर धीरासांची क्रमांक 3 ची कन्या आशा भोसले म्हणजे आशा ती आपल्या वडिलांच्या तस्करीला हार घालून कार्यक्रम सुरुवात करेल. हार घातलेलाच आहे नाही चुकी तसे झोपायला दीप प्रज्वलन करून कार्यक्रम सुरुवात केला. त्यानंतर कार्यक्रम सुरुवात होते. सर्वप्रथम मी जे पहिलं वाक्य बोलायला पाहिजे होतं ते जरा विसरलो की आज मुंबईमध्ये अभूतपूर्व असा ट्रॅफिक लागलेला आहे. तर आपल्याला आश्चर्य वाटतं की आम्ही दोन दोनदा आधी निघू नये, फक्त माननीय नितीन गडकरी यांच्या गाडीच्या पाठी माझी गाडी असल्यामुळं मी थोडाफार वेळेवरती पोहोचू शकलो असं म्हणेन. अरे कार्यक्रम पाऊण तास उशिरा सुरू होतोय हे असं 76 वर्षात पहिल्यांदा झालेलं आहे. फार वेळेवर आमचा कार्यक्रम सुरू होतो पण म्हणून मी अभूतपूर्व असा शब्द वापरला की फार ट्रॅफिक आहे आणि सगळेच लेट झाले. मी लेट झालो कार्यक्रम उशिरा सुरू होतोय. आपला हा जो काही वेळ वाया गेला तो अधिक चांगल्या रीतीने भरून काढू याची मी तुम्हाला हमी देतो, शब्द देतो. आणि कार्यक्रमाची सारी सूत्रं आता मी आजच्या त्या निवेदिका आहेत नवीन आहेत दीप्ती भागवत त्यांच्या हाती सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद हृदयनाथजी. आपणही आसनस्थ व्हावं अशी आपल्याला विनंती. नमस्कार, शुभ संध्याकाळ, सुस्वागतम. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयश आर्ट्स आयोजित सहयोग जय सत्य चॅरिटेबल ट्रस्ट 76व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती दिन सोहळ्यासाठी उपस्थित आपण सगळ्यांचंच खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत येस बँक, सहप्रायोजक आहेत MEP फाउंडेशन, युनियन बँक, अल्टरटेक सिमेंट, SBI, वामन हरी पेठे ज्वेलर्स आणि हिरो. खरं तर मंचावरती आपण सगळेजण पाहतो आहोत मान्यवरांची मांदी आणि विराजमान झालेली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातली अशी व्यक्तिमत्व ज्या प्रत्येकाचं कार्यकर्तृत्व म्हणजे प्रचंड मोठी यशोगाथाच म्हणावी अशा दिग्गजांना एका मंचावरती याची देही याची डोळा पाहणं म्हणजे खरोखरच एक कृतार्थतेचा समाधानाचा आनंदमय क्षण. हाच आनंद आता द्विगुणित होणं औपचारिक स्वागत करणार आहोत. मी हृदय शाळेचे श्रीयुत अविनाश प्रभावळकर यांना विनंती करते ही भेट घेऊन त्यांचं आजच्या सोहळ्यात खूप खूप स्वागत. आजच्या सोहळ्याचे विशेष अतिथी जे वाराणसीहून विशेषत्वानं आलेले आहेत स्वामी ओमा उपाध्याय यांचं सुद्धा आजच्या सोहळ्यात खूप खूप स्वागत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचंही स्वागत करूया. आजच्या सोहळ्यातले सन्माननीय पुरस्कारार्थी जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आवडत्या गायिका पद्मविभूषण आशाजी भोसले. ज्यांच्या गीतांचा सुगंध लपलेला नाही आणि तशाच चाफ्याचा सुगंध असाच दरवळत राहणार आहे. यानंतर पद्मविभूषण ज्येष्ठ सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांचंही आपण स्वागत करावं अशी विनंती. जोरदार टाळ्या असू देत. ख्यातनाम अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, वक्ते पद्मश्री अनुपम खेरे यांचं सुद्धा आजच्या सोहळ्यात खूप खूप स्वागत.
ख्यातनाम गीतकार कवि योगेश जी गौर यांचंही आपण इथे स्वागत करूया. एबीपी माझाचे मुख्य संपादक श्रीयुक्त राजीव खांडेकर यांचंही आज सोहळ्यामध्ये खूप खूप स्वागत. संगीत नाटक अकॅडमीचे अध्यक्ष श्रीयुक्त शेखर सेन यांनाही आपण परळी भेट देऊन त्यांचं स्वागत करावं. अल अदील ग्रुपचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर धनंजय दातार यांचंही आजच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. सीएसईडीच्या विद्यमान चेअरमन आणि आज समाजसेवेबद्दल ज्यांना आशा भोसले पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे अशा श्रीमती मेरी बेहली होमजी यांचंही खूप स्वागत. अनन्या नाटकाचे निर्माते श्रीमती कांचन सुधीर भट आणि श्री राजेश पाटील यांचंही अभिनंदन आणि स्वागत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी प्रायोजकत्व दिलेलं आहे अशा आमच्या प्रायोजकांचा सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत. श्रीयुत मकरंद पडळकर चीफ फायनान्स ऑफिसर ओरॅकल फिनान्शियल सर्व्हिसेस. श्रीयुत जयंत म्हस्कर ऑन द वे आहेत. अनुया म्हस्कर इथे उपस्थित आहे. जयंत म्हस्कर सुद्धा उपस्थित आहेत. जोरदार टाळणी आपण त्यांचंही इथे स्वागत करूया. एबीपी फाउंडेशनचे असिस्टंट जनरल मॅनेजर युनियन बँक ऑफ इंडिया डायना अलूरकर यांचंही आजच्या सोहळ्यात खूप खूप स्वागत. एकांच्या हातून एकांकडे पुष्पगुच्छ देत असताना किंवा फुलांची परडी देत असताना आपल्या हातून एक महत्वाची गोष्ट होऊ शकते. दोन्ही हातांच्या जोरदार टाळ्या. स्टेट बँकेकडून कोणी उपस्थित आहे का? काही सोहळे हे नुसते सोहळे नसून ते ज्या चैतन्याने प्रदीप्त झालेले दैदिप्यमान सोहळे असतात याची प्रचिती आपल्या सगळ्यांना आज नक्कीच येते. असाच एक अभूतपूर्व सोहळा आता आपण अनुभवणार आहोत, कारण मास्टर दीननाथ मंगेशकर स्मृती पारितोषिक वितरण सोहळा आता इथून सुरू होतोय. गेली 29 वर्ष मास्टर दीननाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट पत्रकारिता आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव पुरस्कार देऊन केला जातो. पुरस्काराचं स्वरूप आहे 1,01,001 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह. सोहळ्यातला पहिला पुरस्कार उद्योग जगतातील अभूतपूर्व योगदानाबद्दल मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार. अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अनाशा. 19 वर्षांचा एक ध्येयासक्त मुलगा भारतातून व्यवसायाचं मोठं स्वप्न घेऊन दुबईसारख्या ठिकाणी जातो आणि स्वतःचं मोठं स्थान निर्माण करतो. मराठी उद्योजकाची ही खरोखरच गरुड झेप म्हणावी आहे आणि तो देखील 33 मेगा स्टोअर्स इतका आहे. 100 मेगा स्टोअर्स निर्माण करण्याच्या उद्देशाने ओमान, भारत आणि इतर वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या अल अदील ग्रुपचा व्यवसाय विस्तार आहे म्हणून त्यांचा सन्मान केलेला आहे. दुबईला जाताना त्या व्यक्तीच्या खिशात फक्त 3 व्यावसायिक उलाढाल 450 मिलियन दिराम इतकी आहे. दुबई धारिष्ट्य आणि तो व्यवसाय यशस्वी करण्याचं कर्तृत्व असणाऱ्या अल अदील ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सोहळ्याचे अध्यक्ष माननीय श्री नितीन गडकरी आपल्याला विनंती आहे आपण मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करावं, पुरस्कृत करावं. पुरस्काराचं स्वरूप आहे 1,01,001 रुपये रोख आणि चांदीचं तबक. खूप खूप अभिनंदन. मी डॉक्टर धनंजय दातार आपल्याला विनंती करते की आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं.
नमस्कार मंडळी, माझं प्रोफाईल वाचलं त्यांनी, पण त्यांनी 33 सुपरमार्केट सांगितले, पण आज माझे 39 सुपरमार्केट आहे. आणि 450 मिलियन डॉलर नाही, आता 750 मिलियन डॉलर आहे. तर आम्ही एनआरआयज आहोत आणि परदेशामध्ये सांगू शकतो किती आहे. आणि हे अवॉर्ड मिळताना घेताना मला खूप आनंद होत आहे की परदेशातल्या लोकांना आणि भारतीयांनी पण जे कामगिरी केली आहे त्याच्याबद्दल त्यांना काहीतरी भेट मिळते, त्यांना काहीतरी त्यांना स्फूर्ती मिळते की अजून पुढे जायची. आणि हे अवॉर्ड मला दिलं त्याबद्दल खूप खूप त्यांचे धन्यवाद. थँक्यू. खूप खूप आभारी आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याबद्दल पुढच्या वेळेला सांगत असताना क्षणाक्षणाला ही जी वाढती आपली म्हणजे खूप छान छान अशा प्रगतीकारक गोष्टी आहेत त्या तुमच्याकडून आधी समजून घ्यायला नक्की आवडतील. पुढचा पुरस्कार यानंतर प्रदान केला जाणार आहे मास्टर दीननाथ मंगेशकर स्मृती पारितोषिक अंतर्गत प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल वाघविलासिनी पुरस्कार यानंतर दिला जाणार आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे अनेक अवघड घटनांची न संपणारी मालिका. लहानपणी वडिलांचं छत्र हरवलं, जे वडील दुसऱ्याच्या सुखदुःखात कायम उभे राहिले त्याच वडिलांच्या निधनानंतर मात्र त्यांनी जोडलेलं एकही नातं या कुटुंबाच्या मदतीला उभं राहिलं नाही. त्याच घरातल्या एका लहानग्या मुलाचा मात्र नात्यांवरचा विश्वासच उडाला. मग उरलं ते फक्त एक नातं, जीवलग मित्र सत्यप्रकाश यांच्यासोबतचं. त्यांच्या सोबतीनं लखनौहून मुंबईच्या मायानगरीत आपली किस्मत आजमावण्यासाठी त्यांनी पाऊल टाकलं. मग सुरुवात झाली स्ट्रगलला. झोपडी चाळ असा सुरुवातीचा प्रवास, कारण पदरी फार पैसे नाहीत, ना कोणी मार्गदर्शन करणारा, ना कोणी गॉड फादर. लहानपणापासून कविता मात्र सोबत होती, जी कविताच पुढे जाऊन सोहळ्याचे अध्यक्ष माननीय श्री नितीन गडकरी, आपल्याला विनंती आहे आपण कवी योगेश गौर यांना मास्टर दीननाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार अंतर्गत वाघविलासिनी पुरस्कार देऊन सन्मानित करावं, पुरस्कृत करावं. पुरस्काराचं स्वरूप 1,01,001 रुपये रोख, स्मृतिचिन्ह अर्थातच चांदीचं तब. स्मृतिचिन्ह आणि चांदीचं तबक याचाही आपण स्वीकार करावा. खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या कार्याला आमची मानवंदना. कवी योगेशजी, आपल्याला विनंती आहे आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मैं क्या बोलूं, मुझे कुछ सूझ नहीं रहा है. आज मेरा सौभाग्य है कि मुझे इतना बड़ा सम्मान मिला और मैं मंगेशकर परिवार, दीदी का, आशाताई का, आशा जी का, मीना जी, उषा जी, सबका बहुत आभारी हूँ. अगर इन लोगों ने मतलब मेरा साथ ना दिया होता, मुझे सहयोग ना किया होता, तो शायद मैं यहाँ तक नहीं पहुँचता. और आज मैं सलील चौधरी जी को नमन करता हूँ, जिनकी वजह से मेरी शुरुआत हुई. और उसमें क्या बोलूँ मैं, मुझे कुछ शब्द सूझ नहीं रहे हैं, मैं बहुत नर्वस हूँ. जे बोलले गेले ते शब्द अत्यंत हृदयापासून आलेले होते. आपण म्हणता त्याप्रमाणे वक्त ने वक्त ना दिया इतना अंतर्गत मोहन वाघ पुरस्कार. या वर्षातली नाट्य क्षेत्रातली सर्वोत्कृष्ट कलाकृती ज्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. एक अत्यंत संवेदनशील विषय. संकटाशी दोन हात करत जिद्दीनं उभ्या राहिलेल्या एका मुलीची अनन्य साधारण गोष्ट, जी गोष्ट
प्रत्येकाच्या मनाला उभारी देते, जगण्याचं बळ देते. मानाच्या सगळ्याच स्पर्धांनी या नाटकाची विशेष दखल घेतलेली आहे. या नाट्यकृतीला या वर्षातले एकूण 14 महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत. अशी ही या वर्षातली सर्वोत्कृष्ट नाट्य. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पारितोषिक अंतर्गत मोहन वाघ पुरस्काराने अनन्या नाट्यकृतीला सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. सोहळ्याचे अध्यक्ष माननीय श्री नितीनजी गडकरी, आपल्याला विनंती आहे, आपण अनन्या नाटकाचे निर्माते श्रीयुक्त राजेश पाटील आणि कांचनताई सुधीर भट यांना पुरस्कार प्रदान करावा. स्मृतिचिन्ह दिलेलं आहे, खूप खूप अभिनंदन. खरोखरच एक आगळी वेगळी नाट्यकृती, आणि आपल्यापैकी अनेकांनी हे नाटक नक्कीच पाहिलेलं असेल. निर्मात्यांपैकी एका व्यक्तीनं इथे येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करते. नमस्कार रसिकजन हो. खरंच मला देखील काही सुचत नाही आहे, कारण माझ्या म्हणजे ऐश्वर्या सुधीर भट थिएटर आणि आर्य प्रॉडक्शन्स यांनी निर्माण केलेल्या पहिल्याच नाटकाला इतकी पारितोषिक आणि खुद्द मंगेशकर घराण्याकडून इतकी आपुलकीची साथ आणि इतकं मोठं बक्षीस मिळालं आहे. मी म्हणेन की हे माझ्या ह्या जन्माचं सार्थकी, पूर्ण सार्थकी लागलेलं आहे हा जन्म. बस एवढंच मी बोलू शकतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. अनन्य नाटकाचे हजारो प्रयोग व्हावेत यासाठी आमच्याकडूनही आपण यांचा सन्मान करावा, त्यांचं अभिनंदन करावं, त्यांचं कौतुक करावं. एक अत्यंत तरुण असा हा लेखक, दिग्दर्शक आणि अनन्य साधारण कलाकृती त्यांच्याकडून निर्माण झालेली आहे. खूप खूप अभिनंदन. अनन्य नाटकातील वडिलांची सहज सुंदर व्यक्तिरेखा साकारणारे श्री प्रमोद पवार यांना विनंती आहे, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. सुप्रसिद्ध अभिनेते, निवेदक, दिग्दर्शक, लेखक असं हे कला संपन्न व्यक्तिमत्व, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचंही अभिनंदन करूया. नितीनजींच्या शुभ हस्ते. आपल्याला पारितोषिक देण्यात येत आहे आणि खरं तर पंडित हृदयनाथजी म्हणतात त्याप्रमाणे मराठीतले हरीश भिमाणी म्हणजे कोण तर ते प्रमोद पवार आहेत. प्रमोद दादा, तुम्हाला असं सोडणार नाही आहे, आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. कार्यक्रम खूप मोठा आहे आणि फार महत्वाची मंडळी इथं उपस्थित आहेत. मी फक्त एवढंच म्हणेन की अनन्याच्या यशाला एक वेगळं कोंदण मंगेशकर कुटुंबियांनी दिलं आणि त्याच्यामुळे या नाटकाचं बुकिंग वाढायला लागलेलं आहे. आणि केवळ वाढायला नाही, खऱ्या अर्थाने लोकप्रिय व्हायला लागलेलं आहे. ते पंडितजींनी दिलेल्या आशीर्वादामुळे आणि भारतीताईंनी दिलेल्या एका सोन्याच्या चेनीने. धन्यवाद. धन्यवाद प्रमोद, लोकप्रिय आणि लाडका आहे. सिद्धार्थ, खूप खूप अभिनंदन तुझं. जिच्या अभिनयात प्रेक्षक अक्षरशः नजरबंद होतात, हे वर्ष जिच्या कारकिर्दीतलं अभिनय आणि पुरस्काराचं ऋतुवर्ष आहे. या वर्षातल्या 6 सर्वोच्च पुरस्कारांनी जिच्या अभिनयाचं कौतुक झालं आहे, अशी ताकदीची अभिनेत्री अनन्या या नाटकातील अनन्या ऋतुजा बागवे हिला विनंती आहे, तिने आपल्या पुरस्काराचा स्वीकार करावा.
एक अत्यंत आगळीवेगळी अशी व्यक्तिरेखा आणि तितकीच अभिनय संपन्न अशी अभिनेत्री ऋतुजा. ऋतुजा खूप अभिनंदन. 6 पुरस्कारांमधला हा 6वा पुरस्कार आहे ज्याचा आत्ता ऋतुजा स्वीकार करते आहे. खूप अभिनंदन ऋतुजा पुढच्या वाटचालीसाठी. खूप शुभेच्छा. प्रदीर्घ पत्रकारिता पुरस्कार यानंतर प्रदान केला जाणार आहे. महाराष्ट्रातील आघाडीच्या ABP माझा या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक असलेल्या त्यांचा समावेश मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये सारख्याच धडाडीने काम करणाऱ्या मोजक्या पत्रकारात होतो. मार्मिक राजकीय विश्लेषण, संयत मांडणीची पद्धत आणि परखडपणासाठी ते विशेषत्वानं ओळखले जातात. 1989 पुण्याच्या सकाळमधून आपण कारकिर्दीला सुरुवात केलीत. मग नाशिक सकाळ आणि पुण्याच्या लोकसत्तामध्ये, तसेच ETV मराठीचे मुंबई ब्युरो प्रमुख म्हणूनही आपण 2.5 वर्ष कार्यभाग सांभाळलात. ABP माझाला महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय वृत्तवाहिनी हा बहुमान मिळवून देण्यात आपला सिंहाचा वाटा आहे. देशभरातील सर्वच वृत्तवाहिन्यांच्या दर्जावर अंकुश ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड ऑथॉरिटीवरती आपली अलीकडेच सन्माननीय नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरती नियुक्ती झालेले आपण पहिले मराठी संपादक आहात. पत्रकारिता कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण झालेल्या श्रीयुत राजीव खांडेकर यांना प्रदीर्घ पत्रकारितेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार अंतर्गत श्रीराम गोगटे पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. मी माननीय श्रीयुत नितीन गडकरी आपल्याला विनंती करते, आपण श्रीयुत राजीव खांडेकर यांना पुरस्कृत करावं, सन्मानित करावं. खूप अभिनंदन. आणि कायमच आपण हार्ट टू हार्ट असं लिहिता. हार्ट टू हार्ट हे आपण लिहिलेलं अप्रतिम असं पुस्तक आहे. असाच हार्ट टू हार्ट असा सुसंवाद आपण थोडक्यात साधावा अशी आपल्याला विनंती. ज्यांच्या सुमधूर स्वरांशिवाय या देशामध्ये सूर्य उगवू शकत नाही आणि मावळू शकत नाही, अशा मंगेशकर कुटुंबियांच्या प्रेरणेनं हा जो पुरस्कार, दीनानाथ पुरस्कार मला दिला गेला, त्याच्याबद्दल जो आनंद आहे तो खरं तर मला असं वाटतं योगेशजी जास्त चांगल्या शब्दामध्ये मांडू शकले असते, कारण ते शब्दांचे जादूगार आहेत. मला त्याबद्दलचे आभार मानण्यापेक्षा मंगेशकर कुटुंबियांच्या ऋणात राहणं जास्त बरं वाटेल. खरं तर हा पुरस्कार, त्या पुरस्कारार्थींची यापूर्वीची जर नावं बघितली तर हिमालया एवढं काम असलेल्या मंडळींना हा पुरस्कार यापूर्वी दिला गेलेला आहे. आणि यावर्षीचे सुद्धा जे ह्या पुरस्कारार्थी आहेत, मग ते आशाताई असतील, आमच्या दली खासाहेब असतील, अनुपम खेर असतील, योगेशजी असतील, इतकी मातब्बर मंडळी आहेत की त्यांच्यासमोर त्यांच्याबरोबर हा पुरस्कार घेणं म्हणजे खरं तर अगदी प्रामाणिकपणानं सांगायचं तर मन संकोचून गेलेलं आहे. पण आपल्याला माहिती आहे, म्हणजे पूर्वीच्या काळी असा एक रिवाज होता की कोणताही जेव्हा सणवार असायचा तेव्हा अशा कार्यक्रमांमध्ये घरातल्या करत्या मंडळींची जी पंगत असायची त्याच्याबरोबर केळीचं अर्धपान करून लहान मुलांची एक पंगत बसवली जायची. मला आत्ता जरी पूर्ण पान दिलेलं असलं केळीचं, तरीसुद्धा आपण अर्ध्याच पानाचे हकदार आहोत याची जाणीव माझ्या मनामध्ये. आज पत्रकारितेच्या बद्दलचा पुरस्कार घेताना गेल्या 25-26 वर्षांच्या माझ्या पत्रकारितेच्या सगळ्या प्रवासाकडं, जो सुखद प्रवास होता
ज्याची सुरुवात आटपाडीसारख्या एका छोट्या गावातून झाली, त्याच्या आठवणीने सुद्धा मला फार छान वाटलं. अर्थात इथं मला आणखीन एक गोष्ट नमूद करावीशी वाटती की माझी स्वतःची अशी भावना आहे की मी काही फार थोर पत्रकारिता करतो असं मानत नाही, प्रामाणिकपणानं काम करतो, निस्पृहपणानं काम करतो. जे वाईट आहे असं वाटतं त्याच्या विरोधात अंगातल्या सगळ्या ताकदीदिशी त्याच्यावर तुटून पडतो, पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायचं धाडसही दाखवतो. कोणत्याही पत्रकाराच्या बाबतीमध्ये ही अत्यंत बेसिक अशी गोष्ट आहे, पण आज परिस्थिती अशा अवस्थेत आहे की हे बेसिक काम करणं म्हणजे सुद्धा काहीतरी चांगलं करतोय अशा अवस्थेला आपण जाऊन पोचलेले आहोत. आपण समाज म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, अर्थात त्याविषयी बोलण्याची ही जागा नाही. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये ज्या दोघींचा मला खूप मोठा आधार शक्ती ज्यांनी मिळाली, ती एक माझी आजी जिच्यामुळं मी माझ्या आयुष्याची दिशा ठरवू शकलो, आणि दुसरी माझी पत्नी जान्हवी, जी नसती तर मी जसा आहे तसा आणि जो आहे तो कदाचित झालो नसतो. त्यामुळे त्या दोघींच्याबद्दलचेही आभार या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं मी मागू इच्छितो. आणि जाता जाता हल्ली असं आहे की पुरस्कार म्हणजे एक इव्हेंट झालेला आहे, खूप पुरस्कार दिले जातात, खूप त्याबद्दलचे इव्हेंट होतात. या पुरस्काराच्या बद्दलची जी भावना आहे की म्हणजे महाराष्ट्रामध्ये शेकड्यांनी मंदिरं आहेत, पण विठ्ठलाचं मंदिर जे आहे पंढरपूरच्या त्याच्याबद्दलचं जे पावित्र्य आहे, त्याचं जे महत्त्व आहे, ते ह्या पुरस्काराच्या बद्दल आहे असं मी मानतो. आणि आणखीन एक गोष्ट, हल्ली असं होतं की मी स्वतः आमचेच इतके इव्हेंट्स असतात, आम्ही इतके पुरस्कार देतो, तर त्याच्यामुळे त्या पुरस्कारामध्ये ते देताना मी देणाऱ्याच्या भूमिकेत असतो. आज मी पुरस्कार घेणाऱ्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळं गावभर लग्न लावत फिरणारा जो भटजी असतो, त्याचं जेव्हा स्वतःचं लग्न असेल तेव्हा त्याचं जे अवघडलेपण असेल ते किंचितसं माझ्यामध्ये आहे. पण तरीही या बोहल्यावर उभं केल्याबद्दल मी आपणा सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. मी जसं म्हटलं त्याप्रमाणे हार्ट टू हार्ट असाच हा संवाद होता. एकदा अंतर्गत प्रदीर्घ समाजसेवेसाठी दिला जाणारा आशा भोसले पुरस्कार यानंतर प्रदान केला जाणार आहे. कानान बहिरा मुकापरी नाही, शिकविता भाषा बोले कसा पाही. कानाने अधू किंवा ऐकू न येणाऱ्या दिव्यांग मुलांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणाऱ्या संस्थांपैकी एक अग्रगणी संस्था सेंट्रल सोसायटी फॉर द एज्युकेशन ऑफ द डेफ, जी कर्णबधिर मुलांना शिक्षण देणारी या घडीची एक आघाडीची आणि मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूट आहे. याची स्थापना केली मिसेस गडकरी. आपल्याला विनंती आहे आपण मिसेस मेरी बेहली होमजी यांना पुरस्कृत करावं, सन्मानित करावं. स्मृतिचिन्ह यासोबतच 1,01,001 रुपये ही रोख रक्कम सुद्धा आपल्याला इथे देण्यात येत आहे. प्रदीर्घ समाजसेवेसाठी आशा भोसले पुरस्कार देऊन आपल्याला सन्मानित केला आहे. मी मिसेस मेरी बेहली होमजी आपल्याला विनंती करते आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. It has been a great honor for me and my school to be invited here today to receive this honor. The one thing I want to say is that besides running a school for children, this school is absolutely free. Education is free. Milk, bananas and salad is free. The children enjoy their lives. They learn to speak. They go to normal hearing schools. And it is wonderful that the first family of music in the state of Maharashtra, bringing in the tidings, should honor a school for deaf children, where these children are learning to sing, are learning to dance. And we hope one day that we will be able to show you what the children have achieved
in the world of music from CSED. Thank you all very much. थँक यू मेरीजी. खरं तर या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर एखाद्याचं कर्तृत्व त्याच्या चेहऱ्यामध्ये प्रतिबिंबित होतं असं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. मला असं वाटतं हे त्यांच्या कार्याचं तेज आहे. खूप खूप शुभेच्छा आपल्याला. इथल्या निसर्गरम्य वातावरणात ते लहानाचे मोठे झाले. जन्म एका काश्मीरी पंडिताच्या घराण्यातला. याच समृद्ध वातावरणात कलेचं बीज रोवलं गेलं. कलेचं वेड इतकं की ते काही त्यांना स्वस्थ बसू देईना. मग हेच वेड आपल्याला दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापर्यंत घेऊन आलं आणि आपल्यातल्या अभिनय रुपेरी पडद्यावरती आपलं दमदार आगमन झालं. 1984 मधल्या सारांश चित्रपटातून आपलं नाव घराघरात पोहोचलं. शेकडो चित्रपटातील आपल्या कसदार भूमिकांनी आपण रसिक मन कायमच जिंकत आलेले आहात. अनेक सन्मानाच्या पुरस्कारांनी आपल्याला गौरविण्यात आलेलं आहे. सामाजिक जाणीवांचं भान राखत गरजू मुलांच्या शिक्षणासाठीही आपण खूप मोठं योगदान दिलेलं आहे, देत आहात. FTII च्या चेअरमनपदी आपली नियुक्ती झालेली आहे. चित्रपट क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी आपण एक इन्स्टिट्यूटसुद्धा सुरू केली आहे. आपल्या अभूतपूर्व कारकिर्दीचा वेद घेत भारत सरकारने आपल्याला पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. आपल्या चित्रपटांची नावं घेत सांगायचं तर दिल से डर तक, खेल से बेटा तक, कर्मा त्रिदेव राम लखन या नेहरू, सारांश से पहली तक, सैकड़ों फिल्में आपकी जिसमें आप खैर है, अनुपम अनुपम. हिंदी चित्रपट क्षेत्रातील पद्मश्री अनुपम खेर यांच्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीला आमचा मानाचा मुजरा. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती विशेष पुरस्काराचा आपण स्वीकार करावा अशी आपल्याला विनंती. केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीन गडकरी, आपणाला विनंती आहे आपण हा पुरस्कार प्रदान करावा, अनुपमजींना सन्मानित करावं, पुरस्कृत करावं आणि हाच सन्मान जोरदार टाळ्यांनी अभिनंदनाच्या रूपात आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया. स्मृतिचिन्ह 1,01,001 रुपये. रोख खूप खूप अभिनंदन. एक अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार ज्या पुरस्काराने आज अनुपमजींना इथे सन्मानित केलं गेलेलं आहे. खरं तर अभिनेता म्हटल्यानंतर स्क्रिप्ट येतं, पण कधी कधी स्क्रिप्ट पलीकडचं सुद्धा खूप काही असतं. ते आज त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. मी विनंती करते अनुपमजींना आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. इसके जितना कद होना चाहिए ना. विद ऑल ड्यू रिस्पेक्ट मैम, इट्स I'm very happy to be Padma Shri, but I also want to add that I'm Padma Bhushan also. Nitin ji, Khan sahab, Asha ji, manch par upasthit jitne bhi mahanubhavon ko aaj ye samman mil raha hai, aap sabka abhinandan. Jitne bhi yahan log aaye hain, aap sabko pyar namaskar. इसी हॉल में आज से 33 साल पहले मुझे सारांश के लिए बेस्ट एक्टर का अवार्ड मिला था. तैतीस साल बाद ये अवार्ड आज मिल रहा है, मगर मैं क्लियर कर देना चाहता हूँ, ये मेरा लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड नहीं है. उसके लिए 30 साल बाकी पड़े हैं. अभी तो मेरी लाइफ शुरू हुई है. मैं इस शहर में 37 रुपये लेकर 3 जून 1981 को आया था और आज तकरीबन 37 साल बाद मंगेशकर परिवार मुझे इस लायक समझते हैं कि मुझे अवार्ड दें, तो मेरे लिए बहुत बड़ी उपलब्धि है. और आज मेरी माँ भी आई हुई है, तो और भी बड़ी उपलब्धि है.
जब मैं बहुत स्ट्रगल करता था, एक ऐसा मौका भी आया कि जब रहने को घर नहीं था, रेलवे प्लेटफॉर्म पे मैं सो रहा था, 27 दिन मैं बैंड्रा ईस्ट में रहा था, पैसे नहीं थे। फिर मेरा पहला एड्रेस, नितिन जी, बड़ा मज़ेदार था। मेरी जो मकान मालकिन थी वो धोबन थी। हम चार स्टूडेंट्स एक छोटे से कमरे में रहते थे, वो लोग किचन में रहते थे, वो परिवार, उसके तीन बच्चे, एक बड़ा बेटा, दो बेटियां, उनके पति नहीं थे। तो जब मैं सुबह उठा तो मैंने कहा मैं नेशनल स्कूल ऑफ ड्रामा से गोल्ड मेडलिस्ट हूँ, मैं इतना पढ़ा लिखा एक्टर हूँ, मैं ये कहाँ फंस गया, कहाँ आ गया किस्मत आजमाने। तो मैंने उस महिला से पूछा कि अपने बच्चे से बोलिए मेरा एड्रेस क्या है तो बता दीजिए, ताकि मैं अपने घर वालों को लिख सकूँ कि इस एड्रेस पे मुझे चिट्ठी लिखें। तो जब उन्होंने मुझे एड्रेस लिख के दिया तो मैंने अपना एड्रेस पढ़ा और मैं ज़ोर से हंसा। मैंने कहा दुनिया की कोई ताकत मुझे नहीं रोक सकती है। मेरा एड्रेस था 2x15 खेरवाड़ी, खेर नगर, खेर रोड, बैंड्रा ईस्ट। बहुत बहुत शुक्रिया इस अवार्ड के लिए। मैं कल से न्यू कमर की तरह काम करूंगा, ताकि आगे के 33 साल अच्छे तरीके से निकलें। 25 साल बाद फिर मुलाकात होगी। मैं ये अवार्ड उन तमाम आर्टिस्ट को, एक्टर्स को समर्पित करना चाहता हूं जो कुछ नहीं, सिर्फ अपने सपनों के साथ, बिना किसी हेरिटेज के, बिना किसी उन लोगों के आते हैं और अपनी किस्मत आजमाते हैं, अपनी मेहनत से उस मुकाम पे पहुंचते हैं जिस मुकाम पे भगवान ने आज मुझे पहुंचाया है। वो तमाम एक्टर्स, वो तमाम आर्टिस्ट, तमाम म्यूजिशियंस, प्लेयर्स, क्रिकेटर्स, वो सब आए और मुझे और मेरे जैसे हजारों ऐसे कलाकारों को देखकर अपनी मिसाल सोचें और सोचें कि वाह, अगर इसके साथ ये हो सकता है तो हमारे साथ भी हो सकता है। मुझे हमेशा लगता है कि जिंदगी में कुछ भी हो सकता है। एंड मेरी मॉम, यू आर डूइंग अमेजिंग वर्क। आई वॉन्ट टू डोनेट माई 1,01,001 रुपीज। एका कलाकाराने जपलेली ही केवढी मोठी सामाजिक जाणीव आहे। जोरदार टाळ्या आपण अनुपमजींसाठी वाजवूया। आणि पद्मश्री हे विकिपीडियावरती आहे। मला असं वाटतं विकिपीडियाला अपडेट होण्याची खरंच खूप गरज आहे। पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। आपला ब्लड ग्रुप कुठला हा प्रश्न जर त्या व्यक्तीला कोणी विचारला तर ती व्यक्ती काय उत्तर देईल? ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, नाही ए पॉझिटिव्ह। नाट्यकलेचा सखोल अभ्यास, उत्तम संवादफेक, हे सगळं काही आपण लिहिलेल्या, दिग्दर्शित केलेल्या, संगीतबद्ध केलेल्या, सादर करत असणाऱ्या एकपात्री नाट्याविष्कारामध्ये शेकडो प्रयोगातून आपण रसिकांवरती अशी काही मोहिनी घालता की बघणारे थक्क होऊन जातात। आपण साकारात असलेले संत तुलसीदास, संत सूरदास, संत कबीर, स्वामी विवेकानंद पाहिले की वाटतं आपल्या प्रतिभेचा कलास्पर्श होऊन ती थोर व्यक्तिमत्व प्रत्यक्ष जिवंत होऊन आमच्यासोबत सुसंवाद साधताहेत। नाट्यकलेसाठी आपण प्रचंड मोठं योगदान दिलं आहे, देत आहात। संगीताचा अमूल्य ठेवा आपल्याला आपल्या घरातूनच मिळाला आणि आपण तो वृद्धिंगत केला। अनेक पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत, पण आज मिळत असलेला पुरस्कार एका नाट्य संगीत क्षेत्रातील व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण पुरस्काराचं नावच आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार। आपल्यासारख्या एका समृद्ध कलाकाराला हा पुरस्कार प्रदान करताना प्रतिष्ठानला अत्यंत आनंद होत आहे। मी विनंती करते संगीत नाटक अकॅडमीचे अध्यक्ष श्री शेखर सेन आपल्याला आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। मी मंत्री महोदय माननीय श्री नितीनजी गडकरी आपल्याला विनंती करते आपण शेखर सेन यांना सन्मानित करावं, पुरस्कृत करावं। स्मृतिचिन्ह यासोबतच 1,01,001 रुपये रोख। खूप खूप अभिनंदन। जीवन माझे सुरा संगती अर्पिन रसिका तुझ्यासाठी, या इतक्या रसिकांना आपल्याकडून आपलं मनोगत ऐकायचं आहे।
सर्वांना प्रणाम। मुझे लगता है जब कोई पुरस्कार आपको मिलता है तो सबसे पहले कोई भी कलाकार अपने माता पिता को और अपने गुरुजनों को याद करता है, क्योंकि समाज को फल दिखता है पर वो पेड़ बहुत ज़रूरी होता है जिस पर वो फल लगता है। हमारे लिए बहुत, कलाकार मंडली के लिए बहुत गर्व की बात है कि एक ऐसा परिवार, मंगेशकर परिवार, जिन्होंने केवल दिया है हमको स्वर का दान, और हम इतने ऋणी हैं। और कई बार मुझे लगता है कि हम लोग, हम सब ने पूर्व जन्म में बहुत अच्छे कर्म किए होंगे जो हम ऐसे युग में पैदा हुए जब हम लता जी, आशा जी और विजयनाथ जी को सुन पा रहे हैं, उनकी रचनाओं का आनंद ले पा रहे हैं, और कहीं पर अपने मन को हमको शक्ति मिलती है कि अगर ये लोग हमारे ऊपर हैं तो फिर आसमान बहुत नज़दीक है हमसे। मैं मूलतः संगीत का विद्यार्थी रहा हूं और गलती से नाटक करना मैंने शुरू किया, इसलिए क्योंकि एक नाटक मैंने लिखा, एक पात्री नाटक था 2 घंटे 20 मिनट का, और मैंने जिसको भी सुनाया उसने कहा करेगा कौन यार, 52 गाने गाने हैं 2 घंटे 20 मिनट में। तब एक महापुरुष ने मुझे रास्ता दिखाया था, डॉक्टर धनवीर भारती, धर्मयुग के संपादक, बहुत बड़े लेखक, अंधा युग के लेखक। उन्होंने कहा था कि शेखर तुमको करना पड़ेगा। तो जैसे रामचरितमानस में घटना आती है कि हनुमान जी खड़े रहते हैं समुद्र के किनारे और जामवंत कहते हैं कि केवल हनुमान तुम कूद सकते हो और तुम लंका पहुंच सकते हो, वैसे ही डॉक्टर धर्मवीर भारती, एक और महान शख्सियत का नाम लूंगा जिनकी उंगली पकड़ के शहर में मैं खड़ा हुआ था, पंडित नरेंद्र शर्मा, वो एक बहुत अच्छी बात करते थे, बोले शेखर तुम कलाकार हो, तुम निधिपति नहीं हो, तुम प्रतिनिधि हो। ये वो लोग थे जिन्होंने हमारी संस्कृति को गढ़ा है। तो खैर, मैं जब नाटक मैंने लिखना शुरू किया, मैंने सबसे पहले कहा कि एक पात्री नाटक होगा तो हो सकता है, क्योंकि बहुपात्री नाटक में मुंबई में हिंदी नाटकों की बड़ी समस्या है। मुंबई में नाटक करने कोई नहीं आता, यहाँ लोग फिल्म या टीवी का काम करने आते हैं। पर मैंने सोचा कि नहीं, पहले मैं अपने सारे पुल जला दूं और सिर्फ और सिर्फ और सिर्फ नाटक करूं, यहाँ तक कि मैंने अपने संगीत के कार्यक्रम और संगीत के रिकॉर्डिंग्स भी बंद कर दिया ताकि आत्महत्या के अलावा और कोई रास्ता न रहे। क्योंकि मेरा ये विश्वास था कि अगर आप में लगन है, क्योंकि इस शहर में मैं देखता था मुंबा देवी में एक आदमी मिट्टी बेचता था, छोटे छोटे डब्बे में 1 रुपए की मिट्टी बेचता था, और मुझे लगता था अगर ये आदमी मिट्टी बेच सकता है तो हम सब जो कलाकार हैं हम अपनी कला का मूल्य क्यों नहीं पाएंगे। ये एक छोटी सी चीज कह करके अपने वाणी को विराम दूंगा कि मैंने जब तुलसी, कबीर, विवेकानंद और सूरदास जैसे नाटक किए तो मेरे दोस्त मुझ पर हंसते थे, बहुत बोलते थे यार तुम पागल आदमी हो, तुम ये कहां संत महात्माओं की जीवनी को लेके नाटक कर रहे हो, आजकल झूठ बिकता है, कुछ चटपटा बनाओ, मसालेदार हो। उनकी बात भी सही थी कि झूठ बिकता है, पर मेरा विश्वास भी सही था कि अगर मैं 20 वर्षों से 977 प्रस्तुतियां एक पात्री नाटक की कर चुका हूं तो मेरा विश्वास भी सही है कि झूठ बिकता होगा पर सच टिकता है। ये बड़ा अद्भुत देश है, यहां 2400 साल पहले नाट्य शास्त्र लिखा गया, यहां लोगों को यह याद नहीं है कि 1418 में हिंदुस्तान का बादशाह कौन था, आपको उसका नाम भी याद नहीं होगा, और मैं नाम बता दूं तो भी आप उसके बारे में कुछ नहीं बता पाएंगे कि अब्दुल हई नाम का एक आदमी हिंदुस्तान का बादशाह था। लेकिन हिंदुस्तानियों को याद रहता है कि 600 साल पहले इस देश में कबीर थे, सूर थे, मीरा थी, वल्लभाचार्य थे, चैतन्य महाप्रभु थे, नामदेव थे। हमारी संस्कृति अपने संतों को, अपने कवियों को, अपने कलाकारों को याद करने वाली संस्कृति है।
इसलिए हमारा जीवन बहुत लंबा है। और मैं आपसे आज कह रहा हूँ कि आज से 500, 600, 800 वर्ष के बाद मंगेशकर परिवार का भी नाम हम उसी तरह हमारा समाज और हमारा देश याद रखेगा। आप सबको हृदय से प्रणाम करता हूँ और कोई भी मेरी बोलने में त्रुटि हुई हो उसके लिए क्षमा। बहुत बहुत धन्यवाद। हे मनोगत, खरं तर हे हृदयचं ते हृदय असं झालेलं आहे। एक अत्यंत सच्चे कलासक्त असे श्रीयुत शेखर सेन यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। पुढच्या पुरस्काराच्या दिशेने यानंतर पुढे वळते आहे। वदती इति वाद्यम असं वाद्यांबद्दल म्हटलं जातं। कधी कधी वाद्याची ही शब्दांविना व्यक्त होणारी सुरेल भाषा आपल्याकरता काळीच भेट होते। ते स्वर आपल्या हृदयातल्या तारांना छेडून जातात। असंच एक वाद्य सरोद। असं म्हणतात अनन्य साधारण योगदानाला आमचा मानाचा मुजरा। ही विनंती करते उस्ताद अमजद अली खान आपल्याला प्रदीर्घ संगीत सेवेबद्दल मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती विशेष पुरस्काराचा आपण स्वीकार करावा। पुरस्कारा पलीकडचा एक हृदय सोहळा सुद्धा आता आपण पाहतो आहोत। भावगंधर्व पद्मश्री हृदयनाथजी मंगेशकर यांच्या सह हा पुरस्कार अमजद अली खान स्वीकारत आहेत। जोरदार टाळ्या आपण त्यांच्या कार्यासाठी वाजवूया। एक अत्यंत कला संपन्न असं हे व्यक्तिमत्व आणि आज हा सोहळा आपल्याला इथे पाहता येतोय ही खरोखरच आपल्या प्रत्येकासाठीची एक अत्यंत भाग्यदायी आनंददायी अशी घटना। एकाच मंचावरती जेव्हा पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण यासारखी व्यक्तिमत्व असतात तेव्हा खरं तर असंच म्हणावं असं वाटतं की दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती। मी उस्ताद अमजद अली खान आपल्याला विनंती करते आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। आदरणीय श्री हमारे आज के जो चीफ गेस्ट हैं मंत्री जी, आदरणीय श्री हृदयनाथ जी, आदरणीय परम मित्र आशा जी, योगेश जी और जितने भी मंच पर महान विभूतियाँ बैठी हैं उन सबको मैं प्रणाम करता हूँ, नमस्कार करता हूँ। देवियों सज्जनों, ये मेरे लिए बहुत ही बड़ा दिन है, बड़ा मौका है। ये मास्टर दीनानाथ मंगेशकर के नाम का ये अवार्ड, वो मेरे पिता समान थे और उनके इतने महान, उनकी जो परंपरा है, लता मंगेशकर जी हमारी दीदी, आशा जी, मीना जी, उषा जी, वो सबसे छोटे सदस्य आदिनाथ मंगेशकर, एक गुरु के एक पिता के इतने होनहार इतने सुरीले लोग एक ही परिवार में है। और ये सात सुर का सारे गामा पाधानी हम लोग का ये जो रिश्ता है स्वर और लय का, ये खून के रिश्ते से भी ज़्यादा बड़ा है। नितिन गडकरी जी से मैं कह रहा था कि नागपुर में इतने ज़्यादा बचपन से मेरे इतने प्रोग्राम्स हुए हैं, इतनी अच्छी वहाँ सुनकार हैं, इतने अच्छे श्रोता हैं, वो कह रहे हैं कि एक बहुत बड़ा एक हॉल बना है और हम लोगों को वो बुलाएंगे वहाँ पर। और ये परंपरा संगीत की, क्योंकि हम लोग पुराने लोग यही कहते थे कि स्वर ही ईश्वर है,
सांस स्वर का जो संबंध है ये बहुत ही अटूट है। मुझे याद आ रहा है एक किस्सा, एक बहुत बड़े गायक थे उस्ताद अमीर खान साहब, हृदयनाथ जी, पूरा मंगेशकर परिवार उनको बहुत प्यार करता था। एक दफ़ा हमारे दिल्ली के पहले जो एलजी थे मिस्टर एन झा, उनके घर में गवर्नर्स का डिनर था, पूरे हिंदुस्तान के गवर्नर आ रहे थे, तो मुझे भी फ़ोन आया कि आपको बजाना है और उस्ताद अमीर खान साहब का गाना होगा। तो एक ही गाड़ी में हम लोग जा रहे थे। कहने यार ऐसा है, ये गवर्नर लोग जब आ रहे हैं इनको संगीत की समझ नहीं है, तुम भी कम बजाना मैं भी कम गाऊंगा। तो मैंने कहा हुजूर मैं तो आपको सुनने जा रहा हूँ, आपके सामने मैं क्या बजाऊंगा। तो मैंने उनके हुक्म के मुताबिक आधे घंटे में ख़त्म कर दिया। अब खान साहब का जो गाना शुरू हुआ वो भूल गए कि कहाँ बैठे हैं, कितनी देर गाना है, और हम लोग 5-7 लोग थे जो वाह 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 कर रहे थे और उनका मन लग गया। अब वो गवर्नर साहब मुझे इशारा कर रहे हैं कि कब ख़त्म करेंगे। तो इशारे से मैं उनको कह रहा हूँ कि आप अपने गेस्ट को ले जाइए, मैं खान साहब को नहीं रोक सकता। और गाते गाते वो रुकते नहीं थे, फौरन दूसरा राग शुरू कर देते थे, दूसरा राग शुरू कर दिया तो सारे गेस्ट चले गए, अकेले गवर्नर बैठे थे। वो मुझे साइन लैंग्वेज से कह रहे हैं ये कब ख़त्म करेंगे। मैंने कहा आप भी जाइए, ये इनका पता नहीं। तो ये हम लोगों की क्लासिकल म्यूजिशंस की ये एक बहुत बड़ी ट्रेजिडी है कि हम लोग टाइम भूल जाते हैं। मन लग गया तो बजाए जा रहे हैं, गाए जा रहे हैं, लेकिन लता जी, आशा जी, इन लोगों ने 3 मिनट में दुनिया को रिझाया। तो उसका मतलब यही है कि म्यूजिक हैज़ टू बी अपीलिंग, और वो म्यूजिक इज़ द नेम ऑफ क्वालिटी नॉट ऑफ क्वांटिटी। क्योंकि 2 घंटे एक राग हम कभी कभी गाते बजाते हैं और उसका भी असर नहीं होता कभी। तो ये मेरी लाइफ का ये सबसे बड़ा अवार्ड है, और मैं इसकी बहुत मेरी खुशकिस्मती है कि मंगेशकर परिवार ने मुझे याद किया और ये सम्मान मुझे दिया है। धन्यवाद। स्वराची व्याख्यासमुळे केली जाते की जो स्वतःच्या तेजाने प्रकाशमान होतो आणि आपल्या अस्तित्वाने संपूर्ण वातावरण उजळून टाकतो तो असतो स्वर। मला असं वाटतं की ज्या एका व्यक्तिमत्वाच्या अस्तित्वाने कला जीवन सुद्धा असंच उजळून निघालेलं आहे अशा उस्ताद अमजद अली खान यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांनी मानवंदना देऊया। माफी चाहता हूं क्योंकि हमने सिर्फ सरोद बजाने का रियाज किया, बोलने का रियाज नहीं हुआ कभी। अनुपम खेर जी हमारे बहुत पुराने मित्र हैं और मैं इनका बहुत बड़ा फैन हूँ। एक से एक अच्छा इनका काम, और मैं इनका नाम लेना भूल गया, शेखर सेन, ये भी माशाल्लाह बहुत ही इन्होंने एक नई दिशा थिएटर में दी है। तो सबके साथ बैठना, सबके साथ मिलना, ये मेरा बहुत बड़ा सौभाग्य है। धन्यवाद। इतकं दिग्गज व्यक्तिमत्व जेव्हा पुन्हा येऊन आपल्याच कलाकारांबद्दलची कलाकारांबद्दलचं प्रेम कृतज्ञता व्यक्त करतात तेव्हा निशब्द व्हायला होतं। आजच्या सोहळ्यातला सगळ्या पुरस्कारांची प्राप्ती या एका आयुष्यात करून आपण कला जीवनाचं खऱ्या अर्थानं सार्थक केलेलं आहे। आजचा पुरस्कार मात्र विशेष आहे, कारण पुरस्काराला उभं राहून जोरदार टाळ्यांनी आपण मानवंदना देऊया। मी सोहळ्याचे अध्यक्ष माननीय श्री नितीन गडकरी आपणाला विनंती करते की आपण आशाताईंना पुरस्कृत करावं, सन्मानित करावं।
एक अतिशय हृदय असा हा सुद्धा क्षण. आशा नावाचे वादळ एका मोठा झंझावात, आशा नावाचा आवेग पाच दशकांची सात दशकांची साथ, सूर शब्दांच्या आभाळी एक मखमली परी, जन्मे मंगेशाचे घरी गुंजे नाद घरोघरी. मी अत्यंत दुर्मिळ अशी ही मला असं वाटतं छायाचित्र आहे. मी अनिलजी त्रिवेदी, चाफ्याचा हार आशाताईंना घालून त्यांचा सन्मान करतायत. आशाताईंच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे श्रुत अनिल त्रिवेदी आणि एक हा सुद्धा तितकाच सुंदर असा क्षण प्रत्येक कलाकाराला हवा हवा असा वाटणारा, आपलासा वाटणारा. मी आशाताई आपल्याला विनंती करते, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. हे पारितोषिक माझ्यासाठी अतिशय मोलाचं आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे, कारण वडिलांचा अवॉर्ड मुलीला मिळतो हाच सगळ्यात मोठा मान आहे. नेहमी ज्या खुर्च्यांवर बसत होते, लता मंगेशकर असायच्या, दीदी असायची, मीनाताई, उषाताई, हृदय, मुख्य पाहुणे, आणि आम्ही आपले अवॉर्ड द्यायचे. आम्हाला कोणी अवॉर्ड देतच नव्हतं. ते अवॉर्ड आज मला इथं बसून खुर्चीत कळलं की अवॉर्ड म्हणजे घ्यायचं म्हणजे किती ताप असतो, किती वेळ बसावं लागतं. सगळ्यांना, थोर माणसांना माझा नमस्कार आणि सगळ्यांना प्रणाम. नाव विसरलं गेलं म्हणजे त्रास होतो ना आपल्याला पुष्कळ. अनुपम खेर यांना काय बोलण्यासारखं नाहीच आहे. त्यांनी पिक्चरांची नावं घेतली त्यावेळेला मला वाटलं 100 ते देवाचं नाव असतं ना, जसं देवाची नावं घेतात का आपल्या पूजेमध्ये, तसं 100 वेळा म्हटलं 100 पिक्चरांची नावं घ्यावी लागतील आता यांना. पण त्यांनी थोडक्यात आवडलं, थोड्या पिक्चरचं नाव घ्या. गडकरी साहेबांना मी नमस्कार करते की ते इतक्या म्हणजे शांततेने असे बसून सगळ्यांच्या गोष्टी ऐकतात. आता तुम्हाला माझं भाषण ऐकायचं आहे काय? मला वाटत नाही की तुम्ही अमजद अली खान साहेबांना तुम्ही सांगितलं असतं की सरोद वाजवून दाखवा, तर सरोद नाही. अनुपम खेरजींना तुम्ही सांगितलं असतं की जरा ॲक्टिंग करून दाखवा, असं करून दाखवा म्हणून. आता कोणी सगळे माणसांना सगळे म्हणजे डान्सरला कोणी डान्स करा म्हणत नाही, पण गाणाऱ्याला नेहमी गाणारा म्हण का अर्थ असा. आणि मला असं वाटतं की मी वडिलांची जी गाणी आहेत ती म्हणजे जेवढी माझ्याकडनं जमली तेवढी मी सगळी गाऊन ठेवली आहेत. आणि मी त्यांचे म्युझिक नेहमी जपत असते. मी जेव्हा रियाज सकाळी करते त्यावेळेला त्यांच्या गाण्यांनी करते. तो रियाज माझा आवाज उघडून देतो. बाबांची गाणी मला माझा आवाजाचा फोर्स ठेवतो. अजूनही मी या वयात रिहर्सल, मी तुम्हाला माहीत आहे 84 वर्ष संपली आहेत माझे, 85 मला चालू आहेत. आम्ही सगळेच भावंड 80 वर गेलेलो. तुम्हाला मी तुम्ही मला काय प्रतिसाद देतच नाही आहे. तुम्ही मराठी माणसं आहे, काय प्रतिसाद काय राहिला तुम्ही? अरे काय, अरे
मी तुम्हाला सांगणार ते माझा आवाज आता ठीक नाही आहे, मी गाऊ शकत नाही, पण तुम्ही गायला सांगितलंच नाही मला. असं असं पाहता मी तुम्हाला फक्त माझ्या वडिलांची स्टाईल हिम्मत करते बाळासाहेबांच्या समोर गाण्याची. आमच्या घरात बाळासाहेब, तुम्हाला माहीत आहे की आम्ही दोघी बहिणी दीदी आणि मी ह्याच्याकडे गाताना आता घाबरून गातो. तो काय वस्तू आणून ठेवेल, काय गाणं आणेल ह्याची आम्हाला कल्पना नसते. आणि गाणं ऐकल्यानंतर असं होतं आमचं. आता तरुण आहे रात्र अजूनही, चांदणी शिंपित जाशी अशी अशी गाणी त्यांनी दिलेली आहेत की आपल्याला रियाज करून करूनच ती म्हणावी लागतात. आणि तो म्हणजे अगदी शांत असतो, डोळ्याला चष्मा लावून असा पेटीवर हात फिरवत असतो, आणि एखादी हरकत जरी आली नाही तरी तो शांतपणे असं नाही असं असं नाही असं असं करून तो घेतो. आता मला पाणी प्यायला पाहिजे, थांबा. पाणीच आहे. आणि बाळासाहेबांच्या समोर गायचं म्हणजे सगळा प्रश्न पडतो, सगळा आवाज असला की नाही. आताच त्यांनी मला घरी एकदा मी आला, माझ्या घरी आला आणि मला म्हणाला की तू गाणं म्हण बघूया. म्हटलं मी आता मनाचा दगड घेतो कणत उशाला. म्हणाला जरा रिहर्सलची गरज आहे तुला, तू विसरून गेलेली आहेस गाणं. तर मी म्हटलं काय कसं काय म्हणलं, बाळासाहेब येते रिहर्सल, तुम जरूर यायला पाहिजे. आता प्रोग्राम केल्यानंतर त्याच्याकडे परत रिहर्सलच करणार मी. मी माझ्या बाबांचं गाणं अजूनपर्यंत जपून ठेवलेलं आहे, त्यांचा आवाज जपून ठेवलेला आहे. कारण त्यांचा आवाज तर मला येणं शक्यच नव्हतं, पण जे काय आलेलं आहे, जे काय त्यांच्याकडून मिळालेलं आहे, त्याच्या आधी मी तुम्हाला खास गोष्ट म्हणजे हृदय आर्टचे प्रभावळकर, अविनाश प्रभावळकर, या या इथं या तुम्ही या इथं या. हे मागं ग्रस्त असतात पण काम पुढचं करतात. हे अतिशय आमच्या घरामध्ये मंगेशकरांना माझ्या बाळचे अतिशय चांगले दोस्त आहेत, फार दोस्त चांगले आहेत. आणि जेव्हापासून हे प्रोग्राम सुरू झालेले आहेत, हृदय शाळ एकदम त्यांच्या मदतीला त्यांच्या मागं उभा असतो किंवा त्यांच्या पुढं उभा असतो. काय म्हणायचं, मी एकदा चेष्टा केली होती यांची, पण ती चेष्टा खरी नव्हती. हे ग्रस्त मला जे ठरलेले आहेत ते पैसे नेहमी देत असतात. आणि अतिशय चांगले आहेत, त्यांना मला सांगायचं होतं कारण मी त्यांची चेष्टा केली होती. व्यासपीठावर आल्यानंतर काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे जरा फार सांभाळून बोलावं लागतं. त्यामुळं आता मी तुम्हाला बाबांचं एक गाणं ऐकू का? हां, पण इथं बसलेल्या लोकांचं काय होणार, काय नाही होणार. गडकरी साहेब तुमची आज्ञा. भाली चंद्र से धरिला भाली चंद्र से धरिला नाचे स्वर सागर वेला भाली चंद्र से धरिला भाली 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 चंद्र से धरिला वाली वाली चंद्र से धरिला वाली चंद्र असे धरिला.
माझ्या वडिलांचं गाणं टिकवण्यासाठी मी खूप कष्ट केलेले आहेत, खूप गाणी गायलेले आहेत 56 पासून, आणि मी त्यांचा आवाज हा टिकवण्याचा सर करते. आणि फिल्मी गाणी तुम्हाला माहीत आहेत त्या त्या गायला फिल्मी गाण्यांचं काय काय नाही, पण ते पण मोठे आहेत, त्यामुळे तुमच्यामुळं आम्ही आलो आणि फिल्म इंडस्ट्रीनं आम्हाला इथपर्यंत आणलं. तुमच्यासमोर आज एवढं नाव, 84 वर्ष, मी 75 वर्ष गाते आज आणि मला वाटतं मी अजून गात राहणार. तुमचा आशीर्वाद असला तर मी असंच तुमच्या पुढच्या वर्षी येऊन परत पिताजींचं गाणं ऐकवीन. आणि काय भरपूर आहे वेळ, ये बहुत हो गया, हिंदी नाही आहे, मराठी प्रोग्राम आहे, हे मराठी प्रोग्राम आहे इसलिए मराठी गाना. पिताजी का मैंने सुना दिया आपको, और उनकी गायकी क्या थी, उनका आवाज कैसे लगाते थे, वो सब बता दिया मैंने और मेरा काम खत्म हो गया. पुढच्या पुण्यतिथीला अशा त्यांच्या नाट्यगीतांचाच कार्यक्रम आपण करूया. आणि मला असं नेहमी वाटतं की शब्द जिथे संपतात तिथून स्वरांचा प्रवास सुरू होतो. आणि 75 वर्ष संगीत क्षेत्रावरती अधिराज्य गाजवणारा असा हा स्वर आहे, आपल्या सगळ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असा हा स्वर. आशाताई भोसले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांची मानवंदना देऊया. पुरस्कारांचा कळसाध्याय आता इथे रचला गेलेला आहे. आचार्य जी गडकरी यांना आपण स्मृतिचिन्ह देऊन आजच्या सोहळ्यात त्यांचा सन्मान करूया. मी आशाताई आपल्याला विनंती करते आपण नितीनजींचा सन्मान करावा. दोन प्रतिभावान व्यक्तिमत्व मी नितीनजी आपल्याला विनंती करते आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित बांधवांना आणि बहिणींना, विशेषतः आपलं मराठी साहित्य, मराठी संगीत, मराठीतली कविता, मी आशाजींना एवढंच सांगू इच्छितो की मी आजकाल मुंबईत कमी राहतो किंवा येणं होत नाही, पण रोज सकाळी मी मराठी भावगीतं नियमितपणे ऐकतो. सुधीर फडके तुमचे, लताजींचे, अरुण दातेंचे, आणि रोज गाणे ऐकतो आणि आनंद घेत असतो. तुमचं या संगीताच्या क्षेत्रामधलं, मंगेशकर परिवाराचं एवढं मोठं योगदान आहे की ज्यांनी भारतीय संगीताला एवढं समृद्ध आणि संपन्न केलेलं आहे की पुढील 100 वर्ष या परिवाराचं हे योगदान आम्ही कधी विसरू शकत नाही. आणि याबद्दल सगळ्याच भारतीयांच्या मनामध्ये सन्मान पण आहे आणि आपल्या सगळ्यांच्या बद्दल प्रेम पण आहे. विविध क्षेत्रातल्या ज्यांनी अतिशय उत्तम आपलं कार्य केलेलं आहे, इथे असणारा प्रत्येक माणूस त्याच्याबद्दल किती बोलावं आणि किती नाही असा आहे. नाटकापासून तर पत्रकारितेपासून तर संगीतापासून तर विविध प्रकार, अनुपजी इथे आहेत, या सगळ्यांचं योगदान खूप मोठं आहे. आपल्या मला एकदा एका टी व्ही इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं की सरकारमधली सगळ्यात वाईट गोष्ट कोणती आहे,
तर मी त्यांना सांगितलं होतं की चांगलं काम करणाऱ्या माणसाला सन्मान मिळत नाही आणि वाईट काम करणाऱ्या माणसाला कधी शिक्षा होत नाही. पण जे टॅलेंटेड आहेत, गुणवान आहेत, त्यांना जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा त्यांच्यातली ऊर्जा अजून वाढते. आणि मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या नावाने असणारा पुरस्कार, त्यांचं नाव मोठं, कर्तृत्व मोठं, ते महान कलाकार होते. काही वेळा असं होतं की पुरस्कार ज्यांना देतात त्याच्यामुळे त्या पुरस्काराचं मोठेपण वाढतं, काही वेळा पुरस्कार ज्यांना मिळतो त्यांच्यामुळे त्यांचं मोठेपण त्या पुरस्कारानं वाढतं. पण आजचा पुरस्कारही मोठा आहे आणि कलावंतही मोठे आहेत आणि दोन्ही गोष्टी आम्हाला सगळ्यांना अतिशय आनंदाच्या. या प्रत्येकाचं योगदान आपल्या सगळ्यांच्या, विशेषतः आपल्या जीवनामध्ये आपण या सगळ्यांकडे नेहमीच अतिशय अभिमानाने बघत आलेलो आहोत. मी एवढंच आजच्या दिवशी सांगेन की परमेश्वराने आशाजींना, या सगळ्यांना खूप खूप दीर्घायुष्य द्यावं आणि कलेच्या क्षेत्रामध्ये अशीच सेवा त्यांच्या हातून होत राहावी आणि आपल्या रसिकांचा आनंद असाच वृद्धिंगत व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. पूर्वार्धातला महत्त्वाचा सोहळा इथेच संपन्न होत आहे. मी नितीनजी आपले मनापासून आभार पुन्हा एकदा व्यक्त करते. प्रायोजकांचे सुद्धा अत्यंत मनापासून आभार. मुख्य प्रायोजक आहेत येस बँक, सहप्रायोजक MEP फाउंडेशन, युनियन बँक, अल्ट्राटेक सिमेंट, SBI, वामनहरी पेठे ज्वेलर्स आणि हिरो. उत्तरार्धामध्ये स्वरभाव दर्शन हा अभूतपूर्व कार्यक्रम आपण अनुभवणार आहोत. पंडित अजय चक्रवर्ती, पंडित बिरजू महाराजजी आणि शाश्वती सेन, पंडित आनंदो चॅटर्जी असे मातब्बर कलाकार आपल्याला सादरीकरणातनं भेटणार आहेत. निवेदन करत आहेत आनंद सिंगजी. त्यामुळे हा पूर्वार्धातला महत्त्वाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं मी जाहीर करते. सगळ्याच मान्यवरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार, रसिकांचे मनापासून आभार. हृदयशास्त्र आणि प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या सगळ्यांचे, सगळ्या रसिकांचे मनापासून आभार. फक्त 10 मिनिटांचं मध्यंतर आहे, मध्यंतरानंतर आपण पुन्हा भेटूया. रोल जी, बधाई आपको अवार्ड के लिए. क्या मायने रखता है ये? मैं
इंग्लैंड से एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर शूटिंग करके सीधा यहाँ पर आए हुए अवार्ड लेने सिर्फ, और मेरे लिए बहुत बड़े सौभाग्य की बात है, मेरे लिए बहुत ऑनर की बात है कि मुझे दीनानाथ मंगेशकर अवार्ड मिला है। और लता जी ने मुझे फ़ोन किया था आज से एक महीना पहले, और उन्होंने कहा, मैंने कहा मैं हिंदुस्तान के बाहर हूँ मगर मैं ज़रूर आऊँगा ये अवार्ड लेने। और दिलीप साहब को मिला था, जो कॉन्ट्रीब्यूशन मंगेशकर सिस्टर्स का, मंगेशकर फाउंडेशन का है वर्ल्ड ऑफ म्यूज़िक में, वो अनबिलीवेबल है। इन्होंने सिर्फ म्यूज़िक से हमारे मन को नहीं जीता है बल्कि उनकी आवाज़ों ने देश को एकत्रित किया, एक साथ किया। प्रभावशाली स्पीच दी आज यहाँ पर जी। मुझे लगता है कि ये जब भी मुझे इस तरह का अवार्ड मिलता है जो मेरे काम के लिए मिलता है इतने सारे सालों के लिए, मुझे लगता है कि वो मुझे और प्रोत्साहित करता है और अच्छा काम करने के लिए। और मैं बार बार हमेशा ये बोलता रहता हूँ कि मेरे लिए ये लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड नहीं है, अभी तो मैंने शुरुआत की है, तो अगले 30 साल तक मैं लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड नहीं लेने वाला हूँ। हाँ, कॉन्ट्रीब्यूशन टू सिनेमा, कॉन्ट्रीब्यूशन टू थिएटर, बिकॉज इतने सालों तक मैंने काम किया है। आई एम वेरी हैप्पी ऑल्सो जी, मैंने अपना आज का जो अवार्ड है मैंने सब न्यू कमर्स को डोनेट किया, जो हिंदुस्तान के अलग अलग इलाकों से, छोटे छोटे गाँव से, छोटे छोटे शहरों से, अपने माँ बाप के पैसों से या बिना पैसों के आते हैं और बहुत प्रयत्न करके, बहुत मेहनत करके यहाँ पर कामयाबी की तरफ बढ़ने की कोशिश करते हैं, ताकि उनको ढाढ़स बंधे कि आप अगर मेरे जैसे फॉरेस्ट डिपार्टमेंट के क्लर्क के बेटा जो शिमला से आया छोटे से शहर में, 3 साल यहाँ स्ट्रगल किया, अगर वो आज ये रोजगार प्राप्त कर सकता है तो आप भी बहुत कुछ कर सकते हैं। नए लोगों के लिए आपने कहा बहुत अच्छी बात कही, लोगों का उत्साह बढ़ाया। काफ़ी मुश्किलें झेलनी पड़ती हैं जो नए लोग फिल्म इंडस्ट्री में आते हैं, तरह तरह की प्रॉब्लम्स होती हैं उन्हें हर फील्ड में। नए लोगों को फील्ड पर तकलीफ होती है, बिकॉज वो तो जिंदगी जद्दोजहद एक बहुत इंपॉर्टेंट है। तकलीफ ना हो तो फिर सुख की अनुभूति नहीं होती है जो आपको मिलता है, सफलता मिलती है। तो आई थिंक उस पॉइंट ऑफ व्यू से इट्स इंपॉर्टेंट, कोई किसी पर एहसान नहीं कर रहा तकलीफ झेल के, मगर ये है कि उनका प्रोत्साहन बढ़ाना, उन कलाकारों का, उन स्पोर्ट्स पर्सन का, उन म्यूजिक का, उनका प्रोत्साहन बढ़ाना बहुत जरूरी है। मेरी माँ हमेशा, हाँ मेरे पिताजी हमेशा मेरे फंक्शन पे आते थे, मैंने बहुत सारे अवार्ड्स में मम्मी को बुलाया मगर उन्होंने कहा नहीं, इस अवार्ड में मैं चलती हूँ। अब वो भी अपने आप में सेलिब्रिटी हैं, मैं वीडियो डालता रहता हूँ, बट शी इज़ वेरी हैप्पी, शी डज नॉट इवन अंडरस्टैंड कि क्यों मुझे मेरे साथ दो फोटो खिंचाना चाहते हैं। सर, आपने न्यू कमर्स की बात की, आज सरोज खान जी का बयान आया कास्टिंग काउच को लेकर के, क्या कहेंगे आप उस विषय को लेकर? आई थिंक शी इज अपोलोजाइज, इट वॉज अ रिडिकुलस रिमार्क टू मेक, आई डोंट थिंक वी थिंक इट्स वेरी इंपॉर्टेंट, अपने बलबूते पर सब लोग जो भी बनते हैं, एंड इट्स वेरी इंपॉर्टेंट टू रिस्पेक्ट वीमेन, वो उनका नजरिया था, बट आई हैव आल्सो रेड दैट शी हैज अपोलोजाइज फॉर दैट एंड आई थिंक वी शुड जस्ट लीव इट देयर। वो पिक्चर की शूटिंग खत्म हो चुकी है जी? नहीं, मेरा हमारे 40% पिक्चर की शूटिंग खत्म हो गई है। आई थिंक आई हैव स्टडीड द कैरेक्टर ऑफ डॉक्टर मनमोहन सिंह फॉर 4 months एंड इट इज़ द मोस्ट डिफिकल्ट रोल दैट आई हैव डन, एंड इट्स वेरी इंपॉर्टेंट दैट पिक्चर के बाद जब शुरुआत होगी तो आपको देखने को मिलेगी। सर, आप हमेशा राष्ट्रहित और समाज के बारे में बात करते हैं, बाकी लोग बहुत सारे बैठे हैं। प्लीज होल्ड योर बूम्स यार, कैन वी स्टार्ट प्लीज? मुबारकबाद, आज बहुत ही मेरी लाइफ का बहुत बड़ा दिन है और मेरा बड़ा सौभाग्य है कि मास्टर दीनानाथ मंगेशकर अवार्ड मुझे आज मिला है। वो मेरे पिता समान थे और एक संगीत पितामह थे, वो उन्होंने देश को, दुनिया को, लता मंगेशकर, दीना जी, उषा जी, दीनानाथ मंगेशकर, हमारे परिवार एक स्वर और लय का रिश्ता है, हम लोगों का सास स्वर जो है सारे गामा पा रहे हैं, ये रिश्ता जो है स्वर का उनके रिश्ते से भी ज़्यादा बड़ा है। और बहुत सालों से हम लोगों का आपस का प्यार मोहब्बत बना हुआ है,
संगीतकार की तरफ से अवार्ड कम मिलते हैं और ये अपने आप में एक बहुत बड़ा तुम माइक के मुंह में डालोगे क्या भाई पीछे ले लो मैडम खुशी है मैडम पीछे लता जी आशा जी 3 मिनट में गाना इतना सुंदर गाते हैं कि 3 मिनट में पूरी दुनिया खुश हो जाती है लेकिन हमारा क्लासिकल म्यूजिक में ये है कि एक राग 1 घंटे तक 2 घंटे तक भी चलता है तो हम लोग के रास्ते अलग हैं लेकिन बंधन स्वर का ही है वही सास स्वर पूरे दुनिया को ये सास स्वर में बांधा हुआ है एंड वी आर लाइक ए वेरी वेरी क्लोज फैमिली लेकिन हमेशा मतलब दुबई में और बाकी मिलता है लेकिन उसका आनंद कुछ और ही है इस कार्यक्रम से इस संस्था से मतलब एनआरआईज जो है भारत के बाहर जो रहने वाले भारतीय हैं उनको भी परखा जाता है उनका भी काम देखा जाता है और सच में ये संस्था बहुत समाज सेवा का काम करती है और मुझे ये बहुत खुशी है कि उन्होंने बुलाया और हमारे इसके वजह से हमारे सभी भारतीयों को जो प्रदेश में रहते हैं उन्हें बहुत ही स्मृति मिलेगी और भी काम सर चूँकि आप एक बिजनेस मैन हैं प्रधानमंत्री का अभी रिसेंटली दौरा भी हुआ था दुबई में आप वहाँ पर कैसे स्थिति देखते हैं हम स्थिति बहुत अच्छी है भारत जो प्रधानमंत्री हमारे नरेंद्र मोदी साहब या सभी देशों में घूमते हैं लेकिन हमें बहुत खुशी हो रही कि हमें 32-33 साल तक कोई गल्फ कंट्रीज में कोई नहीं देखते थे आज वो आने के बाद कल से वो 2-3 बार उनका दौरा हो गया और हमको लगता कि कोई अपना तो है जो हमें देखता है और भारतीयों को बहुत मजा आता है कि हमारे ऐसे कोई देश का अगर कोई प्रतिनिधि हमारे देश में आके देखता हमारे काम को थैंक यू 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 थ